आम्ही आता एक 15-20 मिनिटापूर्वी आपला केदारनाथ ट्रेक स्टार्ट केला होता आता गौरीकुंडपासून. तर जर का आपण विचार केला की याचा लेवल म्हणजे की आपला स्टिफनेस लेवल किंवा जी आपण हाईट म्हणतो, तर नॉर्मल ट्रेक आहे तसा की युजली कसं असतं की एकदम स्टीप चढायचं असते कधी कधी नसते. तर केदारनाथ ट्रेकला रेग्युलर स्टीप नाही, मतलब रेग्युलर हे नाही, रेग्युलर चढाई आहे खरं बघायला गेलं तर. रिपीट पाहिजे तर असं कोण मध्येच आहे आणि सध्या वाजले तर 5:30 आय थिंक. तर असं वातावरण आहे बाहेर, खूप असं एक आनंदमय वातावरण आहे आणि साईडलाच असं एक गंगा किंवा नदी वाहते, नदी दिसणार नाही सध्या तरी, परंतु खूप मस्त वातावरण आहे इथं. माझा म्हणण्याचा उद्देश असा होता की जर का तुम्ही सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग करता असा महाराष्ट्रातल्या, खास महाराष्ट्रातल्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी सुद्धा, जर तुम्ही प्रोफेशनल ट्रेकर्ससुद्धा नसला तरी चालेल, परंतु जर का तुम्ही सह्याद्रीमध्ये एक रेग्युलर ट्रेकर्स असाल, जसं की शनिवार रविवार आपण करतोच ट्रेकिंग, तर तुम्हाला काही अवघड जाणार नाही हा ट्रेक. कारण की याचे चढाई असते आपल्या दुर्गांची, तर त्याची खूप त्याची एक्स्ट्रीम लेवल असते, म्हणजे की एकदम स्टीप असते चढाई. ठीक आहे, तर तशी चढाई आपल्या केदारनाथची नाही आहे, धबधबे वगैरे दिसतात रस्ते. आणि जर का मॉर्निंगला ट्रेक स्टार्ट केलं ना, थोडंसं कसं एक एनर्जेटिक वाटतं, त्यामुळं थोडासा फायदा होतो की सर मॉर्निंग ट्रेकिंगचा, की श्वास पण व्यवस्थित येतो. आता जसं जर वरती जायचं तसं श्वास घ्या त्रास होईल, आणि म्हणजे इथं एज माणसं पण म्हणजे ट्रेक करतात, असं काय नाही की तुम्ही यंगच असले पाहिजे. आणि युजली कसं असतं इथं की तुम्हाला खच्चर घोडा कुठूनही भेटू शकतो, त्यामुळं एखादी तब्येत वगैरे बिघडली तर त्यांच्याची इच्छा असेल तर ते जाऊ शकतं असं आहे. जर तुम्हाला ते व्हिडिओ माता व्हिडिओमध्ये दिसत असेल की जे बर्फ समोर दिसत तुम्हाला एक्झॅक्टली पॉईंट करता येणार नाही तिथं, तर तो आहे तिथं बर्फ आणि तिथपर्यंत आपल्याला ट्रेक करायला जायचं आहे. तर वातावरण एवढं छान आहे ना की म्हणजे असं थकवा जाणवतच नाही. इथून थोडीशी जरा स्टीप चढाई आहे आपल्या इथून, माझ्या पण हिंदी शब्द यायला हवं. तर वातावरण खूप छान आहे, समोरचं ग्लेशियर दिसतेत परंतु थोडंसं तुम्हाला दिसते ते म्हणजे मोस्टली आहे ना कवर असतील कधी ना कधी.